बोला राधे राधे. अजून प्रमाण पाहिजे असेल तर इथे कृष्ण सांगतात, मत्त परतरम नान्यते किंचित दस्ती धनंजय मयी सर्व मीदम प्रोतम सूत्रे म्हणे गणाईव. भगवंत म्हणतात हे संपूर्ण ब्रह्मांड माझ्यामध्ये ओवलेले आहे, जेवढं ब्रह्मांड आहे ना ते माझ्यामध्ये ओवले. मगाशीच मी उदाहरण दिलं कंठीमाळेचं, हे एक प्रमाण आहे. अजून एक प्रमाण भगवंताने सांगितले, मयाध्यक्षेन प्रकृती ही सूयते सचराचरम. बोला राधे राधे. मयाध्यक्षेन प्रकृती ही, भगवंत इथे सांगतायत की भगवंत अधिष्ठान, भगवंत नियंत्रित करतात तेव्हा हे संपूर्ण संसार चक्र हे भगवंतांच्या अधीन आहे. ही प्रकृती ही भगवंतांच्या आज्ञेने क्रिया करते, कार्य करते. भगवंतांच्या आज्ञेशिवाय कुठलेही देवी देवता काहीच करू शकत नाही. बोला राधे राधे. इतकंच नाही, भागवतमध्ये प्रमाण दिले, एते सांश कलापुंस कृष्णस्तु भगवान स्वयं. हे सगळे कला अवतार आहे कृष्णाचे, जेवढे अवतार आहेत. यदा यदा ही धर्मस्य हा श्लोक म्हणताना भगवंत जेव्हा म्हणाले मी अवतार धारण करतो, जेवढे अवतार धारण केलेत धर्माची स्थापना करण्यासाठी, कृष्ण म्हणता एते सांश कलापुंस कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण स्वतः भगवंत आहेत आणि त्यांनी हे सगळे कला अवतार धारण केलेत. हे एक प्रमाण आहे. अजून एक प्रमाण, कृष्ण भगवंत जेव्हा प्रकट झाले तेव्हा सगळे देवी देवता, इतकंच नाही ब्रह्माजी आणि महादेवांनी स्वतः स्तुतिगान केली. आता ब्रह्माजी आणि स्वतः महादेव स्तुतिगान करत आणि त्या स्तुतीमध्ये काय म्हणाले, सत्यव्रतम सत्य परम त्रि सत्यम सत्यस योनी निहितम च सत्ये सत्यच सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाह. महादेव आणि ब्रह्माजी स्वतः म्हणतात, 9 वेळा सत्य म्हणलंय कृष्ण भगवंतांना, 9 वेळा. हे एक प्रमाण आहे, कृष्ण सत्य आहे. सत्यम परम धीमही. इतकंच नाही की पार्वती माता कार्य तेव्हाच करायची जेव्हा विष्णू सहस्रनामावली पठन करायची. विष्णू सहस्रनामावली पठन केल्यानंतर जे काय कार्य करायची त्यानंतर, तेव्हा महादेव पार्वती मातेला म्हणाले की तू काय करतेस, विष्णू सहस्रनामावलीला एवढा वेळ लागतो. तर इथे महादेवाने भगवंतांचं नाम दिलं, काय म्हणतात, राम रामेटी रामेटी रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराणने. शिवजी स्वतः पत्नीला सांगतायत पार्वतीला की एक राम म्हणलं ना संपूर्ण विष्णू सहस्रनामावली म्हणल्याचं पुण्य आहे. एक राम नाम, एका रामनामाची बरोबरी एक विष्णू सहस्रनामावलीची होऊ शकते. मग महादेवाने असं कधी सांगितलं नाही पार्वती मातेला माझं नाम घे, कधीच म्हणले नाही. ते म्हणाले प्रभू श्रीरामजींचं नामस्मरण कर. ते स्वतः जे नाम घेतात तेच ते करतात. म्हणजे याचा अर्थ काय, श्रीकृष्ण भगवंत आहेत. बोला राधे राधे. आता प्रश्न हा आहे की श्रीकृष्ण भगवंत आहेत तर मग शिवजी ब्रह्माजी गणेशजी आदी देवी देवता कोण आहेत, हा प्रश्न आहे. की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आहे, मग कृष्णाने सृष्टीची निर्मिती केली हे कसं काय होऊ शकतं. आता बघा, जर आपण एखाद्याला एखाद्याकडनं कपडे शिवून आणले तर आपण काय म्हणणार, या टेलरनी कपडे शिवून दिलेत. मग त्या टेलरनी कपडे शिवले, त्या टेलरला वस्त्र कोणी दिले, कापड कोणी दिलं शिवायला, कापड दिलंच नाही तर तो शिवणार कुठून. त्याचप्रमाणे ब्रह्माजींनी सृष्टीची निर्मिती केली, परंतु या निर्मितीसाठी लागणारी जी सामग्री आहे, जे पृथ्वी आणि अन्य सामग्री जे लागणार होतं ते भगवंतांनी पुरवलं. रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी वराह अवतार धारण केला. जर पृथ्वीच दिली नसती तर ब्रह्माजींनी काय केलं असतं, आणि सगळ्यात पहिले ज्ञान दिलं होतं भगवंतांनी, वेदांचं ज्ञान दिलं, ज्ञानच दिलं नसतं कसं केलं असतं. आणि एवढंच नाही की ब्रह्माजींनी तर निर्मिती केली, हे रोबोट झाले होते सगळे, आणि भगवंताने फक्त एक कृपा दृष्टी टाकली, सगळ्यांमध्ये आत्मफीड झाला. म्हणून तर भगवंत गीतामध्ये म्हणतात, ममे मांशो जीवलोके जीवभूत सनातन, माझा अंश हा सगळा, हा आत्मा परमात्म्याचाच अंश आहे. म्हणून या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल जेव्हा तो परमात्माकडे जाईल.
बोला राधे राधे। म्हणजेच काय, ब्रह्माजींनी जरी या सृष्टीची निर्मिती केली तरी त्यासाठी लागणारी जी सामग्री आहे ते श्रीकृष्ण भगवंतांनी दिली। त्यानंतर गणेश कोण आहे? मग प्रथम पूजा गणेशजींची केली जाते। गणेश ही एक पदवी आहे, हे समुद्र मंथनमध्ये आपण प्रमाणासहित आपण समजून घेतले। एक पदवी आहे, प्रत्येक मन्वंतरामध्ये देवतांचा नाश होतो आणि नवीन मन्वंतरात परत नव्याने सुरू होतात। तर हे देवता चीटी होतात परत। ब्रह्माजींना सुद्धा जन्ममरण आहे, ते परत मुंगी होतात, परत 84 लक्ष योनी। हे गणेश एक पदवी आहे, जसं नगरसेवक महापौर ही एक पदवी आहे। आता त्याचा प्रमाण जर तुम्हाला पाहिजे असेल तर रामायणात आहे, जेव्हा महादेव आणि शिवजी आणि पार्वती यांचा विवाह होता आणि त्या विवाहामध्ये गणेशजी उपस्थित होते। ज्यांनी रामायण पठन केलं असेल, श्रवण केलं असेल, त्यांना ते माहिती आहे। आता पार्वती मैया आणि महादेव यांचा पुत्र गणेश आहे, पण त्यांच्या विवाहात गणेश होता। आता विवाह झाल्यानंतर परत गणेशजी आले, म्हणजे आधीचे गणेशजी ते गेले आणि नवीन आले, म्हणजे हे पद आहे, त्या पदावर ज्याच्या ज्याचा पुण्य तर तिथं विराजमान होतात। जसं इंद्र एक पद आहे, इंद्रसुद्धा बदलतात। आणि ह्याचे डिटेल्स तुम्हाला बघायचे असेल तर भागवतचा 8वा स्कंदमध्ये लिहिलेला आहे। बोला राधे राधे। मग आता बरेच जणांना वाटतं की गणेशजींना हत्तीचं मुख आहे, तर ते हत्तीचं मुख नाही आहे, विनायक योनीचा मनुष्य आहे। आता मागे मी 84 लक्ष योनीबद्दल बोलले, 84 लक्ष योनीमध्ये 4 लाखचे मनुष्य म्हणजे पृथ्वीवरचे मनुष्य नाही, पृथ्वीवरचा हा एक प्रकार आहे मनुष्याचा, असे 4 लाख आहे, म्हणजे गंधर्व, किन्नर, चामर, तसं विनायक असे 4 लाख प्रकारचे। तर विनायक हा एक प्रकारचा मनुष्य आहे आणि त्यांचं मुख गणेशजींना लावलं। बोला राधे राधे। आता गणेशजींची पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? गणेशजींना 21 मोदक द्यायचे, आपल्या मोदकाने त्यांचं भोजन होणार आहे का? 21 मोदकने पोट भरणार आहे का त्यांचं? आणि पाण्यात पोडून टाकायचं का? आजसुद्धा आज इतकी वाईट परिस्थिती आहे की विसर्जनसुद्धा नीट करत नाही आणि सगळं पृथ्वीवर एक तर पाण्याची कमतरता आहे आणि आहे ते पाणी खराब करतायत। पुढच्या 10,000 नंतरच्या पिढ्यांना पाणी मिळेल का नाही मिळेल हे मोठं प्रश्न आहे। जे करायचं ते शास्त्रानुसार करा, शास्त्रामध्ये जे लिहिले त्यानुसारच करा। आणि जर समजत नसेल तर इस्कॉन मंदिरात जा आणि तिथे मोठे मोठे महान संत आहेत, त्यांना विचारा काय करू म्हणून, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। विनाकारण मनाने करून पुण्य मिळणार नाही, अजून पाप होत जाणार। गणेशजींची भक्ती म्हणजे काय? तर गणेशजींनी भागवत लिहिले आणि ते भागवत पठन करणं ही खऱ्या अर्थाने गणेशजींची भक्ती आहे। बोला राधे राधे। गणेशजींनी व्यासमुनींनी सांगितलं आणि गणेशजींनी लिहिलं। गणेशजींनी जे लिहिलंय ते पठन करायचं नाही, श्रवण करायचं नाही आणि 21 मोदक द्यायचे, दुर्वा व्हायचा, काय उपयोग आहे का त्याचा? त्यांनी जे लिहिलंय त्याप्रमाणे त्यांचा आदेश पाळणं, त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे महत्त्वाचं आहे। जर आई वडील सांगतायत मुलाला की अरे मला पाणी दे आणि मुलगा म्हणतो नाही मी पायच दाबणार तुमचे, उपयोग आहे का? मी तुमचे पाय चेपणार। आणि मुलगा वडील म्हणतात अरे मला पाणी दे मला तहान लागली, नाही मी तुमचे पाय चेपणार, मी आजच प्रवचनात ऐकलं आई वडिलांची सेवा करायची, आई वडिलांचे पाय चेपले पाहिजेत। वडील आशीर्वाद देईल का फटका देईल तुम्ही सांगा? वडिलांनी जे सांगितलं, आईनी जे सांगितलं, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं ही खरी भक्ती आहे। त्याचप्रमाणे गणेशजींना तुमच्या मोदकाची गरज नाही आहे। 21 मोदकावर 1 करोडचा फ्लॅट मागतात, हा कसला सौदा? बोला राधे राधे।
बिझनेस करताय तुम्ही तर, भक्ती नाही ही, बिझनेस आहे. गणेशजी म्हणेल तू मी माझे आणून खातो मोदक. म्हणून गणेशजींची खरी भक्ती आहे ना, गणेशजींनी काय लिहिले भागवतमध्ये ते भागवत समजून घ्या. गणेशजींनी जे लिहिले आपला भवसागर कशाने पार होईल, गणेशजींनी भागवतमध्ये कुठंच लिहिलं नाही, कुठंच लिहिलं नाही की माझी भक्ती करा, मला 10 दिवस बसवा आणि मा मिरवणुकीच्या वेळेस शिलाकी जवानीवर नाचा, असं कुठंच लिहिलं नाही. मला सांगा, जगन्नाथ यात्रा झाली परवा, सगळ्यांनी महाप्रसाद घेतला, सगळ्यांनी महाप्रसाद प्राप्त, सगळ्यांना झाला, सगळ्यांना मिळालं. कोणाच्या तरी घरी आले होते का पैसे मागायला, मला सांगा. पण गणपतीच्या दिवसात सगळ्या मंडळाचे पैसे मागायला येतात. कधी गणपतीत खायला बोलवलं तुम्हाला, जेवायला बोलवलं? आणि मिरवणुकीत आणि इतर वेळेस मागे बसून पत्ते खायचे रात्रभर, आणि मिरवणुकीत दारू पीत काढायची मिरवणुकीत. हा हिंदू धर्म नाही आपला, आपण आपली बदनामी करतोय. गणेशजींना काय ढगाला लागली कळ, शिला की जवानी असल्या घाणेरड्या गाण्यावरती मिरवणूक काढणार का त्यांची? हा आपला हिंदू धर्म आहे, आणि गणेशजी काय त्यांना आशीर्वाद देणार आहे? मग गणेशजींची खरी पूजा म्हणजे श्रीमद भागवतम जे त्यांनी लिहिले ते पठन करेल तर खऱ्या अर्थाने त्यांना समाधान वाटेल आणि ते आशीर्वाद देतील. मग प्रत्येक देवतांमध्ये भगवंतांनी एक कार्य दिले, देवता हे सगळे सेवक आहे श्रीकृष्ण भगवंतांचे. आता एक सांगू का, हे त्या व्यक्तीला पटणार नाही ज्यांचं शास्त्रज्ञान, ज्यांना शास्त्रज्ञान नाही आहे, आणि ज्याला शास्त्रज्ञान आहे, ज्याने शास्त्राचा आधार घेतला आहे, त्यांना हे निश्चितच पटेल की हे सगळे देवता श्रीकृष्ण भगवंतांचे सेवक आहे. यमराजजींना एकच काम दिले, आत्मा आणायचा, निर्णय घ्यायचा, नरकात टाकायचं का स्वर्गात टाकायचं. अग्निदेवाला एकच काम दिले, प्रज्वलित व्हायचं. जलचं एकच काम दिले, वर्षा करायची. इंद्रदेवाला एकच काम दिले. असं होऊ शकत नाही की अग्नी जलचं काम करेल आणि जल अग्नीचं काम करेल, होऊ शकतं का? नाही होऊ शकत. देव आहे ना, व्हायला पाहिजे ना. अग्निदेव आहे, अग्निदेवाला म्हणा, अग्निदेव मी तुमच्यामध्ये हात टाकतो, मला भाजू नका देऊ. होणार आहे का? अग्निदेवाचं ते कार्यच आहे प्रज्वलित होणं. तुम्ही कितीही भक्ती करा, अग्नीमध्ये हात घातल्यावर ते भाजणारच तुमचा हात, त्यांचा स्वभाव आहे तो. यमराजजींची किती भक्ती करा, त्यांचा स्वभाव आहे की जो कृष्ण भक्त नाही त्याला नरकात टाकायचा, हा स्वभाव आहे. ते असं म्हणणार नाही ह्यांनी मला जेवण दिलं होतं, आज भारत पृथ्वीवर कोणीच, माझ्या पृथ्वीवर कोणी देवारात यमराज्य ठेवले नाही, पण ह्यांनी ठेवले, माझा फोटो ह्यांनी ठेवला, याला मी नरकात टाकणार नाही, याला स्वर्गात ठेवतो, असं होणार नाही. त्यांना जे नियम दिले त्या नियमाचं पालन करावंच लागणार. त्याच पद्धतीने गणेशजींना विघ्न द्यायचं काम दिले. विघ्न द्यायचं कार्य गणेशजींकडं आहे, म्हणून आपण गणेशजींना सांगतो विघ्न आणू नका, हे कार्य आम्हाला पार पाडायचं आहे तर विघ्न येऊ नये, यासाठी गणेशजींची पूजा करतो, कारण त्यांचं कार्य विघ्न आणायचं आहे. मग ज्याचं कार्य विघ्न आणायचं आहे तेच विघ्न आणू शकत नाही ना, लक्ष येत आहे का? विघ्न तेच आणू शकत नाही ज्यांच्याकडं विघ्न द्यायचं काम आहे, म्हणून आपण गणेशजींची पूजा करतो आणि त्यांना सांगतो विघ्न आणू नका. मग आता बघा, सीझन भक्ती करतात सगळेजण. नवरात्रीचे दिवस आले की देवीचे, 10 दिवस गणपती आले की गणपतीचे, सगळे सीझन भक्ती करतात. 10 दिवस गणपतीची आरती केली तर नवरात्र बसल्यावर गणपतीला कोणी विचारत पण नाही 21 मोदक देऊ का नको, लगेच देवीचे भक्त होतात. नाही आता तुला डायरेक्ट 1 वर्षाने मोदक मिळेल, आता नाही. आणि त्या 10 दिवसात फायदा झाला तर ठीक, नाही तर नुकसानच गेलो, असे लोक आहेत. नाही तर पुढच्या वर्षी लगेच छोटा गणपती, फायदा झाला की मोठा गणपती. हा व्यवहार आहे सगळा, बिझनेस केला आहे लोकांनी देवतांबद्दल. देवता काय हे समजून घ्या. मग
प्रत्येक वेळेस सीजन भक्ती करतात, त्या भक्तीनुसार त्यांची आरती पण बदलती. देवीची आरती, देवी बसली की देवीची आरती, गणपती बसली की गणपतीची आरती. पण एक लक्षात घ्या, कितीही आरती बदला, शेवटची आरती कुठली आहे? घालीन लोटांगण. आणि त्याचा अर्थ नीट समजून घ्या. आणि शेवटी काय म्हणतो आपण? म्हणा बरं, अच्युतम केशवम केशवम. जानकी नायकम रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. शेवटची आरती सगळ्यांना माहिती आहे, घालीन लोटांग. बघा, शेवटी आपण हे म्हणतो अच्युतम केशवम रामनारायण, हे सगळी नावं कोणाची? कृष्णाची. हां, त्वमेव माताच्या पिता त्वमेव, कोणाला म्हणतो? कृष्णाला. कितीही सीजन भक्ती करा, शेवटी आपण त्यांनाच म्हणतो, त्वमेव माताच्या पिता त्वमेव, त्वमेव बंधूच्या सखा त्वमेव, कृष्णालाच म्हणतो आपण. म्हणजे कितीही सीजन भक्ती करा, शेवटची आरती तीच राहते कायम. आणि शेवटी आपण महामंत्रावर येतो, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे. सरळ आहे, ह्याच्यातून तरी समजून घ्या कोणाची भक्ती करायची. आणि त्या आरतीमध्ये कायेन वाचा, काया वाचा आणि इंद्रियाने जी भक्ती करेल ती कृष्ण भगवंतांना अर्पण करा. कुठलीही भक्ती केली ते कृष्णार्पण मस्त सांगितले त्याच्यामध्ये. आणि आपण आरती करतो टेबरेकर DVD लागती आरती, आणि आपण फक्त असं असं करतो, अर्थ समजून घेत नाही. बरं ठीक आहे, मग देवतांची भक्ती करायची का नाही करायची? आणि केली तर काय होईल? तर आम्ही केलं तर काय होईल? तर ते लक्षात घ्या, कृष्ण सांगतात देवतांची भक्ती करणारे मंद बुद्धी आहे. आणि कृष्ण म्हणतात जो माझी भक्ती करतो तो बुद्धिवान आहे. आणि तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल तर इथे बघा, अंतवत्तु फलम तेषां तत् भवत्यल्पमेधसाम. कृष्ण म्हणतात जो देवतांची पूजा करतो आणि देवतांद्वारे जे काय प्राप्त करतो ते मीच देतो, आणि जे देवतांद्वारे तुम्हाला प्राप्त होतं ते नाशवान आहे. 7वा अध्यायाचा 23वा श्लोक 7:23. नाशवान आहे सगळं. आणि इथे कृष्ण म्हणतात की माझी भक्ती करणारा बुद्धिवान आहे. अहम सर्वस्य प्रभव मतस सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता हो. 10वा अध्याय 10वा श्लोक प्रमाण देते तुम्हाला. कृष्ण म्हणतात जो माझी भक्ती करतो, ज्याला कळले हे संपूर्ण ब्रह्मांड माझ्यामुळेच निर्माण झाले, माझ्यातूनच निर्माण झाले आणि माझ्यामध्ये सामावलं जाणार आहे शेवटी, ज्याला कळलंय आणि जे हे समजून माझी भक्ती करतो तो बुद्धिवान. आणि इथे देवतांची पूजा करणाऱ्याला मंद बुद्धी ह्यासाठी म्हणले ना भगवंतांनी, की हा मानव देह साधारण नाही आहे. 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा मानव देह प्राप्त होतो. आणि हा मानव देह प्राप्त झाल्यानंतर आपण जर देवतांची बुद्धी देवतांची भक्ती करून नाशवान गोष्टी प्राप्त केल्या तो उपयोग काय झाला? या देहाचा सुद्धा नाश झाला आणि जे वस्तू मागितल्या त्याचाही नाश झाला. मग कृष्ण म्हणतात की जो माझी पूजा करेल तो बुद्धिवान आहे. आणि असं प्रमाणसुद्धा आहे, संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई, मीराबाई, लखनलालजी, भरतलालजी, हनुमानजी, अहिल्या, शबरी, जटायू, केवट, हे कोण आहेत? हे बुद्धिवान आहे की ज्यांना कळलंय भगवंतांची भक्ती करायची. यांनी प्रभू श्रीरामजींची भक्ती केली, श्री कृष्ण भगवंतांची भक्ती केली म्हणून यांना बुद्धिवान म्हणलंय का? की त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, स्वतःचा भवसागर पार करून घेतला भगवंतांची भक्ती करून. हिरण्यकशिपू यांनी एवढे इतके वर्ष तपश्चर्या केली की एवढे त्याचं जे स्किन आहे ना काहीच राहिलं नव्हतं, सापळा राहिला होता फक्त, सगळ्या मुंग्यांनी किड्यांनी खाऊन टाकलं ते सगळं, एवढी तपश्चर्या केली. आणि कोणाची भक्ती केली? ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेव प्रकट झाल्यावर त्यांनी काय वरदान मागितलं? की मला अमरत्व द्या. ब्रह्माजी म्हणाले,
अरे मीच अमर नाही आहे, तुला अमरत्व कुठून देऊ? माझासुद्धा जन्ममरणाचा फेरक मी अडकले, माझासुद्धा मृत्यू होणार आहे, तुला अमरत्व कुठून देऊ? तू दुसरं काही माग, मी दुसरं काही द्यायला द्या रे. याने इतकं डोकं लावलं हिरण्यकशिपूने, इतकं विचार करून मागितलं, ना दिवसा ना रात्री, ना वर ना खाली, ना अस्त्राने ना शस्त्राने, ना मनुष्याने ना प्राण्याने, ना दिवसाने रात्री मला मृत्यूच येऊ नको दे, इतकं विचार केला. तरी देखील भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला आणि त्यांचा वध केला. बोला राधे राधे. जे मागितलं, एवढी तपश्चर्या केली, जे मागितलं अमरत्व ते तर मिळालंच नाही, आणि जे काय मागितलं मृत्यू तर झालाच. म्हणजे काय, यातून हे समजतं की ब्रह्मदेव एवढे महान, त्या ब्रह्मदेवांची त्यांनी दिलेलं वरदान ते सुद्धा प्राप्त झालं नाही, आणि ते हे सुद्धा वरदान देऊ शकले नाही की अमरत्वसुद्धा देऊ शकले नाही, तर बाकीच्या देवतांचं काय घेऊन बसलात. आणि अजून एक प्रमाण म्हणलं ना की खटवांग त्यांनी देवतांसाठी, देवतांच्या बाजूनी असुरांशी युद्ध केलं. खटवांग राजा होता आणि त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं की त्यांनी देवतांच्या बाजूनी युद्ध केलं आणि देवता विजयी झाले. तेव्हा देवतांचा राजा जो इंद्र होता, इंद्राने सांगितलं की माग तुला काय पाहिजे माग? तो म्हणला आता मला मोक्ष द्या, कारण मी इथं येऊन एवढे वर्ष, एवढे काही क्षण जरी झाले असले तरी खाली पृथ्वीवर त्यांचा वंश काहीच राहिला नव्हता, इतके युग संपून गेले होते, इतके युग होऊन गेले होते की त्यांच्या वंशातला कोणी राहिलाच नाही. मग आता खटवांगने विचार केला, मी जाऊन काय करणार खाली, तर मला मोक्ष द्या. इंद्रदेव म्हणाले, मोक्ष सोडून काही मागा, कारण मोक्ष मुक्ती माझ्या हातात नाही, ती भगवंतांच्या हातात आहे, तुम्ही दुसरा काही मागा मी ते देईन. तेव्हा ते म्हणाले, माझ्या आयुष्याचे किती दिवस राहिले, किती क्षण राहिला, किती कालावधी राहिला तेवढं मला सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन घटका राहिले आता तुमचं आयुष्य. मग ते म्हणाले, एक काम करा, मला हरिद्वारच्या किनारी मला सोडा. आणि खटवांगला खाली हरिद्वारला सोडल्यानंतर खटवांगने शेवटचा क्षण फक्त कृष्णाचं ध्यान केलं आणि त्यांनी मोक्ष प्राप्त केलं. म्हणजे ही कथा काय सांगते की एवढं देवतांच्या बाजूनी युद्ध केलं, संपूर्ण युग युग होऊन गेले, युगन युग होऊन गेले, संपूर्ण पिढ्यांचा नाश झाला खाली पृथ्वीवर, एवढं करून सुद्धा त्यांना इंद्रदेवाकडनं काय पाहिजे ते मिळालंच नाही. म्हणजे इंद्रदेव हे देवतांचे राजा आहे, ते सुद्धा मुक्ती देऊ शकले नाही, मोक्ष देऊ शकले नाही, शेवटचा क्षण फक्त कृष्ण भगवंतांचं स्मरण केलं खटवांगने, त्यांना मोक्ष प्राप्त झालं. मग इंद्रदेव देऊ शकत नाही, ब्रह्माजी देऊ शकत नाही, बाकीचे देव काय देणार? आणि ह्याचे डिटेल्स जर समजून घ्यायचे असेल 7वा आणि 9वा अध्यायाचा, तुम्हाला व्यवस्थित समजेल, जशी आहे तशी गीता. बोला राधे राधे. म्हणून इथे कृष्ण म्हणतात, मंद बुद्धीचे लोक आहे जे देवतांची पूजा करतात, कारण देवतांची पूजा करणारा देवतात नाशवान आहे, तर त्यांच्याकडून जे काय प्राप्त होतं ते सुद्धा नाशवान आहे. आणि इतकंच नाही, देवता जे काय देतात ते भगवंतांच्या आज्ञेशिवाय देऊ शकत नाही, हे सुद्धा गीतामध्ये सांगतात भगवंत, की मीच देतो. देवतांमध्ये तेवढं सामर्थ्य पण नाही आहे की त्यांच्यावरती श्रद्धा वाढून देण्याचं. भगवंत म्हणतात, देवतांच्या प्रती श्रद्धा वाढवायचं कार्यसुद्धा मीच करतो. आणि ज्यांच्या ज्यांच्या ज्या देवतांवर प्रेम आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, ही सुद्धा कृष्णाची कृपा आहे. कृष्ण म्हणतात, हे मी केले, त्यांच्यामध्ये तेवढंसुद्धा सामर्थ्य नाही आहे, हे कृष्ण अर्जुनाला सांगतायत. बोला राधे राधे. मग करायचं काय? कृष्ण भगवंतांची भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्याला बुद्धिवान व्हायचं आहे, मंद बुद्धी नाही व्हायचं आहे. मग कृष्ण इथं हे सांगतात, सर्व धर्मान परित्यज मामेकं शरणं व्रज अहं वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुच. कृष्ण म्हणतात, सर्व धर्मान परित्यज, सर्व धर्मान परित्यज म्हणले सर्व धर्माचा त्याग करा. मामेकं, माझ्या एकट्याला शरण या म्हणतात. साहजिक आहे, त्यावेळेस प्रश्न पडेल, देवतांची पूजा नाही करायची म्हणजे मला पाप लागेल? सहज सगळ्यांना हाच प्रश्न पडेल.
आणि मला पाप लागलं तर मोक्ष कसं मिळेल? मी परत पापातमध्ये फेड, परत पाप पुण्य ह्याच्यात मी फिरत राहायचं? कृष्ण म्हणतात, अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामि माशुच, मी तुझ्या पापाचा नाश करेल, मी तुला मोक्ष प्रदान करेल, अजून काय पाहिजे? मग आपल्याला इथं जन्म झालाय, मानव देह प्राप्त झालाय कशासाठी? कोटी जन्माचा पाप आहे, त्या पापाचा नाश करायचा आहे. मग तो नाश कशाने होईल? कृष्ण नामाने होईल, कृष्ण भगवंतांना शरण होईल. कृष्णाने अट टाकली, माम एकम म्हणले, मला पण नाही म्हणले. गीताचा श्लोक आणि त्याचा अर्थ नीट पठन केलं ना, समजून घेतलं तर समजेल काय आहे गीता. कृष्ण भगवान, अरे त्यांच्या धामात जायचं आहे, त्यांच्या ऐकलं तर पाहिजे. त्यांच्या धामात जायचं असेल तर त्यांची गीताचं पालन करायलाच पाहिजे. धामात जायचं त्यांच्या आणि करतात दुसऱ्याचं, कोण घेणार आहे? होऊ शकतं का असं? नाही होऊ शकणार. बोला राधे राधे. अहो सगळं द्या सोडून, तुकारामजी महाराज आपले महाराष्ट्रातले महान संत, जे त्यांना विमान गरुडजी आले होते घ्यायला, काय म्हणाले ते? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. काय म्हणाले ते? विठोबाशी शरण जावे. बाकी कोणाचं नाव नाही घेतलं तुकारामजी महाराज, विठोबाची शरण जावे. ठीक आहे, शरण गेलो, पुढं काय करू? निज निष्ठा नाम गावे. निज म्हणजे नित्य नियमाने केलं पाहिजे आणि निष्ठा पाहिजे नामामध्ये, या दोन गोष्टी पाहिजे. म्हणजे तुकारामजी महाराजांनी तीन गोष्टी सांगितल्या. एक तर विठ्ठलाला शरण जायला सांगितले. विठ्ठल आणि कृष्ण एकच आहे, बरेच लोकांना हेही माहीत नाही. मला एक जणांनी विचारलं, विठ्ठलाची भक्ती केली तर चालेल का? अरे काय सांगायचं आता, विठ्ठल आणि कृष्ण एकच आहे, राम कृष्ण एकच आहे. विठोबाशी शरण जावे, निज नित्य नेमाने आणि निष्ठेने नाम गावे. म्हणजेच काय? की भगवंतांना शरण जा. मग इथे देवता जे आहेत तीन गुणांनी संपन्न आहे, तीन गुणांनी युक्त आहे भगवान देवता, रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. त्यामुळे देवतांपासून जे काय वस्तू आपल्याला प्राप्त होतात ते नाशवान आहेत. आणि श्रीकृष्ण भगवंत या तिन्ही गुणांच्या पलीकडे, त्यामुळे भगवंत जे काय देतात ते शाश्वत देतात. म्हणून गीताकार कृष्ण म्हणतात, यद गत्वानने वर्तन्ते तद धाम परम मम. मी असं काय देतो, माझं धाम देतो आणि असं धाम देतो की न निवर्तन्ते, तो पुन्हा परत जन्म मरण्याच्या फेरात अडकत नाही. बोला राधे राधे. म्हणजे भगवंत काय म्हणाले की माझं शाश्वत धाम मिळेल, एवढी गॅरंटी कोणीच दिली नाही, कोणीच दिली नाही की जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल. कृष्ण म्हणतात, मला शरण या. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परम मम. परत माझ्या धामात आल्यानंतर पुन्हा तो पुनर्जन्म घेत नाही, एवढी गॅरंटी भगवंताने दिली. अजून काय पाहिजे? कृष्ण एवढं पण म्हणतात अर्जुनाला, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूते ज्या यांती मध्या जिनोपी माम. कृष्ण म्हणतात, जे देवतांची पूजा करतात ते देवतांना जाऊन मिळतात, जे भूतांची पूजा करतात ते भूतांना जाऊन मिळतात, जे पितरांची पूजा करतात ते पितरांना जाऊन मिळतात. पितरांचे म्हणजे गेलेल्या लोकांचे फोटो वगैरे लावलेले असतात बघा घरात, पितरांची पूजा करतात ते पितरांना जाऊन मिळतात. भूतांचे म्हणजे जे जागरण गोंधळ वगैरे करतात, बळी वगैरे देतात देवीच्या दूतांना वगैरे, मलाही माहीत नाही पण करतात. भूतांची पूजा करणारे भूतांना जाऊन मिळतात. कृष्ण म्हणतात इथे की जे माझी पूजा करतात तो माझ्या धामाला प्राप्त होतो, तो मला येऊन मिळतो. माता देवता भूत आणि पितर यांना पुनर्जन्म आहे, मग त्यांना जाऊन मिळाल्यानंतर परत पुनर्जन्म होणार आहे. मग पुनर्जन्म कुठे नाही आहे? कृष्णाची भक्तीमध्ये नाही आहे. म्हणून कृष्ण भगवंतांची भक्ती केली पाहिजे. कारण कृष्ण म्हणतात, मग मी वांशू जीव लोके, माझा अंश हे सगळे जीव भूत हे सगळेजण आहे, माझा अंश आहे. मग आपण जर कृष्णाचा अंश आहे तर कृष्ण भगवंतांचीच भक्ती करून आपल्याला शांती मिळेल. ज्याप्रमाणे एखादा बालक, बघा एखाद्याला बाळ झाल्यानंतर गर्दी होते दवाखान्यात,
काका काकू मामा मावशी आत्या सगळेजण येतात भेटायला. मग ते बाळाला घेतात सगळेजण. मग कालांतराने ते बाळ रडायला लागतो. तो बाळ रडायला लागल्यानंतर पटकन आईकडे देतात तेव्हा तो शांत होतो. तेव्हा कोणी तो बघत नाही, हे काका आहे का मावशी आहे आजी आजोबा कोणी असो, तो शांत होत नाही, शांत आईकडेच होतो. कारण आईच्या उदरातून आलेला आहे, आईचा अंश येतो. त्याला नुसता स्पर्श झाला तरी बाळ शांत बसतो. हे काका काकू मामा मावशी हे सगळे देवता आहेत. म्हणजे काय, बाळाला बाळ थोड्या वेळ आनंदी होता, नंतर रडायला लागला. मग हे किती नातेवाईक असले तरी ते बाळाला शांत करू शकले नाही, शांत आईच करू शकली. त्याचप्रमाणे आपण किती कोणाची भक्ती केली तरी आपल्याला शांती मिळणार नाही, शांती कृष्णाकडेच मिळेल. कारण कृष्णाचा आपण अंश आहे, आत्मा हा परमात्माचाच अंश आहे. त्यामुळे परमात्मा कृष्ण आहे, कृष्णाच्या भक्ती केल्यानेच आपल्याला शांती मिळू शकते. मग आपण आपली शांती प्राप्त करून घ्यायची का आपल्या पाठीमागे कोणीतरी बोलणारा पाहिजे ह्याला शांती मिळू दे. आपण म्हणतो ना दुसऱ्याच्या बाबतीत याला शांती मिळू दे, आपल्याला मिळाली का आपण एवढं बोलतो दुसऱ्याबद्दल? या आत्म्या शांती मिळू दे. शांती म्हणजे नेमकं काय? शांती कुठे मिळेल? सगळीकडे आवाज बंद झाला, शांत खोली बसलं म्हणजे ती शांती नाही आहे. ती फक्त या देहाला शांती मिळाली, आवाज नाही येते. मनाला शांती कुठं मिळाली? मन तर बडबड करते ना आतमध्ये, आपलं जीभ बंद आहे, बोलत नाही आपण, मन तर बडबड करते. त्याला तर शांत करायला पाहिजे. मौन व्रत हे जिभेचं नाही तर मनाचं पाहिजे. जोपर्यंत मनाला मौन व्रत, मन मौन पाळत नाही ना, तोपर्यंत शांती मिळणार नाही. आणि मनाला मौन मिळावं यासाठी महामंत्राचा जप केला पाहिजे. आणि हे आपण बघितलंच आहे, मनाला नियंत्रित कसं करायचं. बोला राधे राधे. पिंपळाच्या झाडाला किती पानं असले, प्रत्येक पानाला पाणी घालतो का आपण की ते झाड वाढावं म्हणून? मुळाला पाणी घालतो. ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम प्रावृयम. ऊर्ध्व मूळ, वरती मुळे, कृष्ण मुळे. कृष्णाची भक्ती केली की सर्व देवतांची भक्ती होते म्हणून विश्वरूप आहे. कृष्णाची भक्ती केली की सगळ्या देवतांनी विश्वरूप कोणी दाखवलं? कृष्ण भगवंतांनी. मग कृष्णाची भक्ती केली तर सगळ्या देवतांची भक्ती काय आहे? विश्वाची भक्ती होऊन जाते. म्हणून जसं वृक्षाला प्रत्येक पानाला पाणी घालत नाही, प्रत्येक पानाला पाणी घातलं ना तरी ते वृक्ष सुकून जाईल, पण मुळाला पाणी घातले तर सगळे पानं टवटवीत होईल, फळ पण प्राप्त होईल, फळ मिळेल ना. तसं भगवंतांची भक्ती केली तर फळ प्राप्त होईल, आणि ते म्हणजे भगवंतांचं शाश्वत धाम. बोला राधे राधे. प्रश्न आहे, मग सगळे श्रीकृष्णाचीच पूजा का करत नाही एवढं सगळं शास्त्रात लिहिलंय तर? हा मोठा प्रश्न आहे. तर कृष्ण भगवंतांनी तेवढं सुद्धा उत्तर दिलं, काही सोडलं नाही. त्याचंही उत्तर दिलं की सगळे कृष्णाची भक्ती का करत नाही. कृष्ण म्हणतात, नमाम दुष्कृष्णो मूढा प्रपद्यंते नराधमाहो मायापृत ज्ञान आसुरम भावम आश्रित हो. कृष्ण म्हणतात, माझी भक्ती ती लोक करत नाही. नमाम दुष्कृष्णो मूढा, मूढा म्हणजे मूर्ख आहेत ती लोक. मूढा म्हणजे मी मुद्दाम श्लोक वाचून काय बोलते तुम्हाला वाटेल माझे वाक्यात. जे दृष्ट आहेत, भगवंत म्हणतात जे दृष्ट आहेत, ज्यांचे कर्म वाईट आहेत त्यांना दृष्ट म्हणले, ती लोक माझी भक्ती करत नाही. दुसरं म्हणजे मूढा म्हणले, जे मूर्ख आहेत ती भक्ती करत नाही. तिसरं म्हणजे नराधमा म्हणले, 7:15 तेही सांगते, नराधम म्हणलेत ती लोक भक्ती करत. कृष्ण म्हणतात, जे मायामध्ये फसलेत त्यामुळे त्यांचं ज्ञान अज्ञानी झालेत ती लोक माझी भक्ती करत नाही. आणि इथं कृष्ण सांगतात, आसुरम भावम आश्रित हो, ज्यांचे वृत्ती कशी आसुरी वृत्ती आहे ती माझी भक्ती करत नाही. म्हणजे जे दृष्ट आहेत, जे मूर्ख आहेत, जे नराधम आहेत, जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, आणि ज्यांच्या मायेने जे अज्ञान झालेले आहेत, असे 5 प्रकारचे लोक माझी भक्ती करत नाही. असं मी बोलत नाही, त्याच्यामध्ये श्लोक दिला आहे. आता प्रश्न आहे की एवढी गीता श्रवण करून न करणारा, श्रवण न करणारा तर त्याचं जीवन बर्बाद झालं. ज्यांनी गीता श्रवण केली नाही, ज्यांनी गीता समजून घेतली नाही, तो आला
पशुपक्ष्याप्रमाणे आला, पशुपक्ष्याप्रमाणे गेला, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. इथं प्रश्न आहे की ज्यांनी गीता श्रवण करून देखील श्रीकृष्ण भगवंतांना शरण गेले नाही तर काय होईल? आम्ही नाही गेलो अशा आहेत, नाही आम्हाला नाहीच करायची भक्ती. काही लोक आहेत असे. तर इथं हे प्रमाण दिले कृष्ण भगवंताने, त्याचे उत्तर दिले. बघा, धृतराष्ट्र नेत्रांनी अंधळा होता, नेत्रांनी पाहू शकले का ते कृष्ण भगवंतांना? आपण पाहू शकतोय का कृष्ण भगवंतांना? नाही पाहू शकत, तोही पाहू शकत नव्हता. त्याला कोणी सांगितलं? संजयने सांगितलं. आपल्यालाही कोणीतरी सांगतंय गीता, बरोबर आहे? अर्जुनाने विश्वास ठेवला, संजयने विश्वास ठेवला, आणि ह्यांनी धृतराष्ट्र त्यांनी विश्वासच ठेवला नाही. तो म्हटला मी नाही मानत, मला ते काही तत्त्वज्ञान ऐकायचं नाही, कोण विजयी होणार तेवढं सांग फक्त. त्या तो जर शरण आला असता तर हे युद्ध झालं नसतं, त्याला धाम प्राप्त झालं असतं. भगवंतांनी ते प्रमाण ठेवलं, त्याने शरण गेला नाही, त्याचे परिणाम काय झाला? त्याचे 100 पुत्र नाश झाले. 100 पुत्र असून एकही पुत्र त्याचा राहिला नाही, पहिली गोष्ट. इतकंच नाही, त्याचं मरण इतकं वाईट आलं की त्याचे पुत्र तर नव्हतेच, ज्यांच्या विरुद्ध एवढे षडयंत्र रचले पांडवांच्या विरुद्ध, त्यांच्याकडे जाऊन राहायला लागलं. आणि जेव्हा तो जेवायला बसायचा ना, तेव्हा भीम काय करायचे? तो जेवायला बसला की भीम इथं कथा सांगायला सुरुवात करायचे की त्याच्या पुत्राला कसं मारलं, कारण 100 च्या 100 पुत्राचा वध भीमजींनी केला. मग भीम सांगायचे मी कसा वध केला, सगळं डिटेल सांगायचे. मग हा खायला घेणार तर तो कसं खाणार? दया नका वाटून घेऊ, कृष्णाला शरण नाही गेलंय तू. बोला राधे राधे. कोणाच्या बाजूने तुम्ही? कौरवच्या बाजूने का पांडवांच्या बाजूने? बोला राधे राधे. काही जणांना दया यायला लागली. त्यांची दया करून का उपयोग आहे जो कृष्ण भगवंतांना शरण? दया याची येते की एवढी गीता ऐकली पण त्याला काय कळलं नाही, बिचारा. आपण असतो तर ऐकलं असतं, असंच सगळ्यांची भावना आहेत. काय करणार ना, बरेच जण असे आहेत गीता श्रवण करून देखील कृष्ण भगवंतांना शरण जात नाही. मग तो खायला घ्यायचा ना, आता एवढे मुलांचं ऐकल्यानंतर त्याची इच्छाच होत नव्हती जेवायची, तो परत ठेवायचा. आता इतका तो बारीक झाला की एकदा युधिष्ठिरजी गेले, आणि नेहमी त्यांचा सरळ साधा स्वभाव युधिष्ठिर. धर्मराज येते, ते म्हणाले की कसं आहे काका, बरं आहे ना, व्यवस्थित चाललं आहे ना? ते म्हणाले की काय सांगू, हा भीम आहे ना मला जेवू देत नाही, मी जेवायला बसलो की तो कथा सांगायला सुरुवात करतो, मला काही जेवण जात नाही, बघ मी कसा बारीक झालो आहे, अशक्त झालो आहे. कारण यांनी विचारलं ना, काका तुम्ही एवढे अशक्त का झाले? त्यांनी सगळं सांगितलं. तेव्हा युधिष्ठिरजींनी भीमजींना सांगितलं, काय आहे असं जेवताना त्रास देऊ नये, का बरं तू असं जेवताना कथा सांगतोस, काय घडलं ते जेवताना अजिबात सांगू नको. आणि भीमजींनी काय केलं, हा अर्थ स्वतःच्या सोयीनुसार घेतला की जेवताना नाही सांगायचं ना, मी 10 मिनटं आधी सांगतो. तर जेवायची वेळ झाली की 10 मिनटं आधी सुरू करायचा हा. अरे 100 पुत्र, एक दिवसाला एक पुत्र काफी झाला. एका दिवसाला एका पुत्राची कथा सांगितली की 15 दिवस सांगायची गरज नाही, कारण हा 15 दिवस उपाशीच राहायचा पुत्राच्या आठवणीने. शेवटी विदुरजी आले, विदुरजीने मध्यरात्री त्यांना घेऊन गेले. अरे काय आहे, कुत्र्यासारखे जीवन जगताय, ज्याच्या विरुद्ध तुम्ही षडयंत्र रचले आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही राहताय, आता तरी शरम करा, आता तरी लाज बाळगा, चला म्हणले. आणि जेव्हा हे सगळे गांधारी आणि हे सगळे गेले, आता ह्याला दिसत नाही, वनवा पेटला आणि चटके लागत लागत त्याचा मृत्यू झाला. म्हणजे काय झालं त्याचं जीवन? गीता श्रवण करून देखील तो भगवंतांना शरण केला नाही. आता हे झाली कथा झाली, प्रमाण काय दिलं आहे श्रीकृष्णाने? अश्रद्धधाना पुरुषाहा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य मामनिवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणी. कृष्ण भगवंत म्हणतात, जो कोणी या गीतावर अश्रद्धधाना, जे कोणी अश्रद्धा श्रद्धा ठेवणार नाही, मृत्यू संसार वर्तमणी, तो परत मृत्यू संसारात फिरत राहणार, जन्म मरणाच्या फेऱ्यात.
एवढं मोठं प्रमाण हे सुद्धा दिलं आहे कृष्ण भगवंतांना. इतकंच नाही, कृष्ण भगवंत सांगताय य शास्त्र विधी मुसृज वर्तते काम करत न स सिद्धीम वापनवती न सुखम न परामगती. जो या शास्त्रावर गीता शास्त्रावर विश्वास ठेवणार नाही, गीता शास्त्राचं पालन करणार नाही, न स सिद्धीम न सुखम न परमगती, त्याला सिद्धी मिळणार नाही, सुख मिळणार नाही आणि परमगतीसुद्धा मिळणार नाही. म्हणजे अजून काय हे सुद्धा भगवंतांनी सांगितलं. आणि धृतराष्ट्रांनी एकदा गीता ऐकली, 17 वेळा ऐकायला नव्हता गेला, चान्सच नव्हता, एकदा ऐकली. त्याला किती कळली गीता, तेवढीच गीता आपल्याला कळते जेव्हा आपण प्रथम एकदा ऐकतो. म्हणून गीता कमीत कमी 8 वेळा श्रवण करू तेव्हा कुठेतरी गीता समजायला सुरुवात होते. कारण जो गीता एकदा श्रवण करतो ना तो त्याच्याप्रमाणे, मग त्यांनी जो निर्णय घेतलाय, त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याप्रमाणेच आपण निर्णय घेतो. कारण आपल्याला कळत नाही गीता, पहिल्यांदा गीता समजणाऱ्याला समजत नाही लवकर. बुद्धीला समजली तर मनापर्यंत पोहोचली पाहिजे ना ती. बुद्धीला खूप लोकांना, बुद्धीला माहिती आहे की हे सगळं नश्वर आहे, एकच शाश्वत आहे, परमात्मा आहे, कोणी ब्रह्म म्हणतो कोणी कृष्ण म्हणतो, बस हे बुद्धीला कळलं आहे. याचा अर्थ काय, जन्ममरणाच्या फेऱ्या तो मुक्त झाला असं नाही. मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. जेव्हा मनापर्यंत पोहोचेल तेव्हा मन आज्ञा देईल की तुम्ही आता जप करा. कारण बुद्धीला कळलं आहे की अरे जप केलं तर आपला उद्धार होईल, पण मनाला कळलं नाही म्हणून आपण मन सांगेल ते करतो. मन म्हणतं अरे जाऊ दे, करता येईल कधीतरी, 8-10 वाजता उठू, एन्जॉय करू, पिक्चर बघू, फिरायला जाऊ. हे मनाची आज्ञा आहे, बुद्धीची नाही. बुद्धी सांगते हे चुकीचं करतोयस, पण मन सांगते ते आपण ऐकतो. म्हणून हे कृष्ण कथा ही गीता मनापर्यंत पोचण्यासाठी 8 वेळा ऐकेल तेव्हा कुठेतरी समजायला सुरुवात होईल, लगेच समजणार नाही. गीता खोलवर आहे, आपण प्राथमिक बेसिक कोर्स करतोय आत्ता, ते खोलवर तर अजून खूप आहे, इथं बेसिक आहे. बोला राधे राधे. राजविद्या राजगोव्यम पवित्रमीडमुक्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. इथं कृष्ण हे सांगतात अर्जुनाला, राजविद्या ही गीता जी आहे तर विद्याचा राजा आहे. सगळ्या जेवढे पण विद्या आहेत ना त्याचा राजा ही गीता आहे. आणि अतिशय गुप्त रहस्य या गीतामध्ये. आता गुप्त रहस्य का म्हणलं आहे माहिती का, प्रत्येकाच्या घरात गीता आहे पण कोणाला माहीत नाही यातलं रहस्य काय. आणि किती मोठं रहस्य आहे की मंदबुद्धीचे लोक देवतांची पूजा करतात, देवतांची पूजा करणाऱ्याचा नाश होतो, पण भगवंतांची पूजा करणारा धामात जातो. किती कितीतरी हे तर मी थोडक्यात सांगितलं आहे, पण किती सिक्रेट गोष्टी याच्या सांगितल्या. प्रत्येकाच्या घरात गीता आहे तरी ते उघडत नाही, म्हणजे किती गुप्त रहस्य आहे त्याच्यामध्ये. तिजोरीची चावी आहे पण ते उघडून बघतच नाही. म्हणून इथे सांगितलंय पवित्र मीदमुक्तम, अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि शाश्वत फळ देणारा ग्रंथ आहे कृष्ण सांगतात. म्हणून की गीताचं पालन केलं पाहिजे, श्रीकृष्ण भगवंतांना शरण गेलं पाहिजे. आणि शरण जाणं म्हणजे काय, श्रीकृष्णाचं नित्या नेमाने आणि निष्ठापूर्वक नाम घेणं, आणि सर्व कर्म श्रीकृष्ण भगवंतांसाठीच करणं, हेच भगवंतांना शरण जाणं आहे. बोला राधे राधे. राधे राधे. श्रीकृष्णार्पणमस्तू. राधे राधे.